नमस्कार, आप देख रहे हैं पार्थशर समाचार, सत्य परमो धर्म और मैं हूं आपके साथ पूनम। सेल्फ रिस्पेक्ट मूवमेंट द्वारा कहा गया कि जनतंत्र के चौथे स्तंभ के रूप में मीडिया और पत्रकारिता का विश्व में विशिष्ट स्थान है, लेकिन पिछले 7-8 सालों में भारत में ऐसा लगता है कि उद्योगपतियों के स्वामित्व वाला मीडिया लोगों से सच्चाई छिपाने की पूरी कोशिश कर रहा है। इसलिए तमाम प्रलोभनों और दबावों को धता बताते हुए पत्रकारिता के मूल्यों के प्रति निष्ठावान होते हुए अपनी जान जोखिम में डालकर जज लोया का हत्यारा कौन, इस अत्यंत ज्ञानवर्धक और अनुकरणीय पुस्तक को खोजी पत्रकारिता द्वारा लिखकर निरंजन टकले ने लोकतांत्रिक मूल्यों को मजबूत करने का प्रयास किया है। ऐसी पुस्तक लिखने वाले निरंजन टकले का अभिनंदन। और व्याख्यान कार्यक्रम शुक्रवार दिनांक 9 दिसंबर 2022 शाम 5 बजे मातोश्री सभागार तुकुम में सेल्फ रिस्पेक्ट मूवमेंट की ओर से आयोजित किया गया था। लोकतंत्र की खातिर उपरोक्त कार्यक्रम में शामिल होने ओबीसी जनगणना समन्वय समिति, मराठा सेवा संघ, सामाजिक शिक्षा आंदोलन, सत्य शोधक समाज, बहुजन कर्मचारी महासंघ, स्वतंत्र श्रमिक संघ, WCL, SC ST OBC परिषद, सिस्टा एसोसिएशन, माली विकास परिषद, उलगुलान एसोसिएशन, राष्ट्रीय कुनबी युवा मंडल, तालिक महासभा, बहुजन विकास अघाड़ी, चंद्रपुर शहर विकास गठबंधन, ओबीसी छात्र संघ द्वारा अनुरोध किया गया था। कार्यक्रम की प्रस्तावना बलिराज घोटे ने की। उन्होंने बताया कि किस तरह ये कार्यक्रम लेने की संकल्पना उनकी संस्था को आई और उनकी संस्था क्या कर रही है, जिसके तुरंत बाद ही निरंजन टकले ने अपने व्याख्यान की शुरुआत की। निरंजन टकले ने अपने व्याख्यान में कई संवेदनशील मुद्दों पर निडरता से अपनी बात रखी। उन्होंने बताया कि बचपन में पेपर बांटते हुए उन्हें मुद्दे पढ़ने की और समझने की आदत लगी। उन्होंने कहा कि मीडिया संभ्रम दूर करने की बजाय संभ्रम पैदा कर रहा है। उन्होंने बताया किस तरह मालेगांव ब्लास्ट में उन्हें हिंदू राइट विंग के शामिल होने की खबर की थी, जो बाद में जाकर सही साबित हुई। उन्होंने कहा कि आरएसएस की विचारधारा सरकार की हर संस्था में फैली हुई है। उन्होंने बताया कि किस तरह से वे 6 महीने गुजरात में मुसलमान बनकर और 6 महीने गांधी के रास्ते पर चलकर खोजी पत्रकारिता की। उनके मुताबिक सावरकर ने माफी नहीं मांगी बल्कि दया मांगी। उन्होंने बिल्किस बानो, बाबरी मस्जिद और जज लिया की हत्या पर भी बेबाक विचार रखे और आज की सरकार को कटघरे में खड़ा किया। आइए सुनते हैं उन्होंने क्या कुछ कहा। गेला असं लिहिलं होतं, तर त्या खुनाचा जो विक्टीम आहे त्याचं नाव त्या रेल्वे स्टेशनला दिलं आणि ज्याने खून केला त्यातल्या दोघांना भारतरत्न दिलं। तर त्या स्टेशनला ट्रेन थांबली आणि ट्रेन थांबल्यानंतर 10-12 मुलं ट्रेनमध्ये चढले। ट्रेनमध्ये ती मुलं आल्यानंतर त्यांचा गोंधळ चालू होता आणि मी खाली बसलेलो होतो, तर मी असं वाकून त्यांचे फोटो काढायला लागलो। तर ते एकदम हे काय कर रहा आहे, काय कर रहा आहे असं करून ओरडायला लागले। तर म्हटलं मी तस्वीर ले रहा हूँ। म्हणे क्यू ले रहा हूँ? म्हटलं मी पत्रकार हूँ। तर पत्रकार हूँ म्हटल्यानंतर ते असे वरून लटकत लटकत माझ्या इथपर्यंत आले आणि म्हणे की कौन सी पत्रिका मी काम करतो? म्हटलं द वीक मॅगझिन। अच्छा, द वीक मॅगझिन में वो मलयालम मनोरमा ग्रुप का? तर म्हटलं हां, आपको पता है? तर मला तो शॉक बसला की मुगलसरायला राहणारी ही मुलं की ट्रेनने रोज कॉलेजला अपडाऊन करतात, यांना ही हे मॅगझिन कुठल्या ग्रुपचं हे पण माहिती आहे। तर म्हटलं आपको पता है? म्हणजे हां बिलकुल पता है, 130 साल पुराना ग्रुप आहे, इतना बडा ग्रुप आहे, तो हम जानते हैं। मला तो खूप शॉक बसला। मग ते मला म्हणे क्यू घुमर आहे? मी त्यांना सांगितलं की असं असं महात्मा गांधी 1915 साली केलं होतं या मार्गाने, त्या मार्गावरून मी प्रवास करतो। तर त्यातला एक मुलगा मला म्हटला की चंपारण जानेवाले बघ, तर दुसरा त्याला थांबवून म्हटलं की अरे चंपारण तो 16-17 की बात आहे, ये 15 की बात आहे। 1915 में गांधी जी रामकृष्ण मिशन गए थे पटना में। म्हटलं हां मैं वही जा रहा हूँ पटना। तर तो दुसरा धक्का होता की त्यांना 15 साली काय झालं, गांधीजी कुठे गेले होते हे माहिती आहे, चंपारण कधी झालं हे त्यांना माहिती आहे। तर मग आणि ते माझ्याशी गप्पा मारायला लागले, गांधी नेहरू, गांधी पटेल, गांधीजीना, गांधी सावरकर या सगळ्याच विषयांमध्ये। तर बोलताना माझ्या लक्षात आलं की यांनी खूप छान अभ्यास केलेला आहे, खूप चांगला अभ्यास केला आहे। नुसता अभ्यास नाही केला, त्याबद्दल त्यांचं काहीतरी विचार पण त्यांनी केला आहे। तर मी त्यांना म्हटलं की आपने वाकई में बहुत अच्छी तरह से पढ़ा है, सिर्फ पढ़ा नहीं। तो त्यांतला मुलगा एक मला म्हटला की बाबूजी एक बात मत भूलिएगा, आप उस प्रांत के बच्चों के साथ बात कर रहे हो जहाँ विश्व का पहला विश्वविद्यापीठ था। आणि मुंबई
मुंबईमध्ये काम करत असताना 100 वेळा दिल्लीला गेलेलो होतो. दिल्लीतल्या किंवा मुंबईमधल्या अगदी सेंट स्टीफन सेंट झेवियर्स कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना पण त्यांच्या शिक्षणाबद्दल असा ॲटिट्यूड मी बघितला होता आणि तो ॲटिट्यूड या बिहारमधल्या मुलांना होता. मग गप्पा मारता मारता यांच्यातला एक मुलगा ज्याचं नाव मिथुन सिंग होतं, सकाळी तो कॉलेजला जायचा, दुपारी एका कन्स्ट्रक्शन साईटवरती बिगाऱ्याचं काम करायचं. तो मला म्हटला की बाबूजी ऐसा मत बोलिए का, गांधीजी मरे नाही आहे, गांधीजी जिंदा आहे. तर मी त्याला म्हटलं की तुमको क्यों ऐसा लगता है, कारण मला मला एक्सप्लोरच करायचं होतं, मला हेच शोधायचं होतं की गांधीजींबद्दल ही नवीन पिढी आणि लोक काय विचारतात. तर म्हणजे तुम ऐसा क्यों सोचतो, तो मला म्हणे देखिए गांधीजी के हत्यारे के प्रशंसक तो पहले भी थे, आज तो वो प्रशंसक सत्ता में आ गए, लेकिन फिर भी इतने सालों में उनमें से किसी की भी हिम्मत नहीं हुई कि अपने बच्चे का नाम उचना हो. जे आज त्या वेळेला आलेलं होतं आणि जे आजही त्याच्या सावल्या पडलेल्या तर हा तो एक्सपिरियन्स होता. मग त्यांच्याबरोबरच्या त्या सगळ्या 1.5-2 तासाच्या इंटरॅक्शन्समध्ये लक्षात आलं की आपल्याला आता म्हणजे अपरिहार्य आहे सावरकरांवरती इन्व्हेस्टिगेशन करायचं. आणि मग कारण त्या इंटरॅक्शनमध्ये लक्षात येत होतं की प्रॉपगंडा पण काय पसरतो आहे, गांधीजींच्या विरोधामध्ये कुठलं एक चरित्र उभं करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मग ते शोधायला हवं. त्यात दुसरा भाग हा होता की मी नाशिकचाच असल्यामुळे आणि तेही त्यांचाही जन्म नाशिकचाच असल्यामुळे त्यांचं घर नाशिकला असल्यामुळे तोही एक भाग होता. त्यांच्याबद्दल खूप काही मी ऐकलेलं होतं माझ्या आजोबांकडून, कारण बोगस माणूस होता असंच ते मला सतत सांगायचं. तर मला ते कधी कळायचं नाही, ते मला म्हणायचे की तू स्वतः मोठं झाल्यानंतर शोधून काढ. आणि नेमकं असं झालं की 2016 त्यांच्या मृत्यूला त्यांच्या याला मृत्यूला 50 वर्ष होणार म्हणून मागणी केली गेली की त्यांना भारतरत्न द्यावं. आणि मग मला निमित्त मिळालं की भारतरत्नाच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा इतिहासाची पुनर्भेट घेऊ शकतो आणि हे शोधू शकतो. आणि मग ते शोधण्यामध्ये खूप 6-7-8 महिने गेले. मला जवळजवळ 22,000 आर्काइवल डॉक्युमेंट्स हे नॅशनल आर्काइव्स दिल्ली, लखनौमधली नॅशनल लायब्ररी, कलकत्त्यातली नॅशनल लायब्ररी, सेल्युलर जेलमधले आर्काइव्स, लंडनमधले नॅशनल आर्काइव्स, पॅरिसमधले इंडियन आर्काइव्स, या सगळीकडून ते सगळे 22,000 कागद मिळाले. आणि मग मी त्याच्यावरती पुन्हा वीकमध्येच कव्हर स्टोरी केली होती, जिचं टायटल होतं अ लॅम्ब लायनाइज्ड, ज्याचा रथ मराठीमध्ये शेळी, जिला सिंह म्हणून लोकांसमोर दाखवलं. आणि मग त्याच्यामध्ये त्यांची सगळी मर्सी पिटिशन्स, त्यांनी इंग्रजांबरोबर केलेला लेखी करार, व्हाईसरॉय दिल्लीत गौबरोबर त्यांनी लेखी करार केला होता की ब्रिटिश महासत्ता आणि हिंदू महासभेचं समान उद्दिष्ट गाठण्यासाठी माझं उरलेलं आयुष्य मी गांधी, मुसलमान आणि काँग्रेस यांना विरोध करण्यामध्ये खर्च करेन. आणि हा लेखी करार केला होता. आज आपण कंपन्या आणि सरकारच्या बाबतीत मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग नावाचा एक करार ऐकतो, तर मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग असं टायटल टाकून त्यांनी त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेला तो करार आहे व्हाईसरॉय दिल्लीत गौबरोबरचा. हा MOU हा शब्द त्यांनी त्यावेळेला जन्माला घातला. त्याशिवाय मर्सी पिटिशन्समधली जी काय वाक्य होती ती तर म्हणजे त्यांचं भाषा संपदा फार प्रचंड होती, भाषेवर प्रभुत्व होतं, ती हिंदी असेल, मराठी असेल, इंग्लिश असेल, संस्कृत असेल, त्यांचं अचाट भाषेवरती प्रभुत्व होतं. पण त्यामुळे त्यांची मर्सी पिटिशन्स जर वाचली तर अनेक जण असं म्हणतात आणि त्यांच्या वारसाने म्हणजे त्यांचा डायरेक्ट वारस नाही, त्यांच्या धाकट्या भावाचा ग्रेट ग्रँडसन नारायण रणजित सावरकर त्यांनी पण माझ्यावर केस केली होती. तर त्यावेळेला त्याचंही हेच ऑब्जेक्शन होतं की हे माफी नाही मागितली. म्हणजे मी माफी हा शब्दच वापरलेलं नाही, की त्यांनी माफी मागितली असं मी कधीही म्हणत नाही, म्हटलेलं नाही. त्यांनी दया मागितली, दयेची भीक मागितली, कारण की एकदा मर्सी पिटिशन केलं तर दयेचा अर्ज केला, पण 12 वेळा मर्सी पिटिशन्स केल्यानंतर त्याला मी दयेची भीक मागितली असं म्हणतो. आणि दया ही माफीपेक्षा गंभीर आहे, दया मागणं. आणि ती दया मागत असताना केलेली प्रॉमिसेस, वचन त्यांना इंग्रजांना जी वचनं दिली आणि त्यात जी भाषा वापरली की वेअर एल्स विल दिस प्रॉडिगल सन टर्न बट टू द मर्सीफुल डोअर्स ऑफ द पेरेंटल गव्हर्नमेंट, म्हणजे राहुल गांधींनी एकच वाक्य वाचलं त्या मर्सी पिटिशनमध्ये. पण
अशी अनेक वाक्य आहे की हा रस्ता चुकलेला वाट गमावलेला आणि बिघडलेला मुलगा हा दयाळू मायबाप सरकारच्या दारामध्ये भीक मागणार नाही तर कुठे मागेल अशी अशी अनेक वाक्य आहेत त्याच्यात. तुम्ही सांगाल ते आम्ही करायला तयार आहोत. देशाच्या आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये क्रांती करायला निघालेल्या तरुणांना प्रवृत्त करण्याची जबाबदारी मी घेईन, परावृत्त करण्याची जबाबदारी मी घेईन, त्यांना सरकारच्या पाठिंब्यासाठी उभं करेन आणि मी तुमचं संपूर्ण मॉन्टेगमरी टर्म्स या मी यशस्वी करून दाखवेन. तुम्ही जे रिफॉर्म्स आणताय इच्छिताय ते मी यशस्वी करून दाखवेन असे अनेक प्रॉमिसेस त्यात त्यांनी केले. आणि मग तो बाकीचा सगळ्याच प्रकार, मग ते पेन्शन त्यांना मिळायला लागलं ते पहिल्यांदा त्याच स्टोरीमधून मला काळ समोर आणता आलं. 60 रुपयाचं पेन्शन मग ते वाढून मिळावं म्हणून केलेले अर्ज, असं खूप काही काही. तरीही त्याच्यामध्ये मी कुठेही त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल किंवा चारित्र्याबद्दल एक ओळसुद्धा नाही दिली. कारण मागणी भारतरत्न देण्याची होती तर हा याला भारतरत्न द्यावं का इतकंच पॉलिटिकल नॅरेटिव्ह पुरतंच मी ते मर्यादित ठेवलं. असंही म्हटलं जातं की त्यांनी खूप शब्द मराठीत आणि घातलेले, त्यांनी मराठीमध्ये अनेक शब्दांना जन्म दिला. उदाहरणार्थ महापौर किंवा प्रतिशोध हे शब्द त्यांनी जन्माला घातलेले मराठी शब्द आहेत. पण तसे इतरही काही शब्द आहेत. उदाहरणार्थ नियोग संबंध त्याच्याबद्दल मी बोलणार नाही अशा काही ह्याच्यात, कारण ते अत्यंत अश्लील अशा पद्धतीचा त्याचा अर्थ आहे. पण अत्यंत अश्लील नात्यांचं सुद्धा जस्टिफिकेशन हे सुंदर शब्द निर्माण करून करायचं. किंवा मी आज बिल्किस बानोची आरोपी आपण सगळ्यांनी सोडल्याची बातमी वाचली असेल की तिच्या कुटुंबातले सगळ्या जणांचा खून केला, तिचं 3.5 वर्षाच्या मुलीचं डोकं जमिनीवरती पटकून तिचा खून केला आणि तिच्यावरती गँगरेप केला गेला आणि त्या आरोपींना सोडलं गेलं, तेव्हा मी हेच म्हटलं होतं की हे आज जे घडतं आहे हे आयसोलेशनमध्ये घडत नाही आहे, याच्या पाठीमागे त्यांनीच लिहून ठेवलेली आयडियॉलॉजी आहे, जी आयडियॉलॉजी असं सांगते की बलात्कार हे राजकीय हत्यार आहे आणि ते हत्यार तुमच्या विरोधकाच्या बाबतीमध्ये जर वापरलं तर तो विरोधक त्याचं मनोधैर्य गमावून बसतो. म्हणजे बलात्कार हा युद्धामध्ये सुद्धा वॉर क्राईम म्हटला जातो, युद्धामध्ये सुद्धा गुन्हा समजला जातो. तो राजकीय विरोधकाच्या बाबतीत वापरावा इतकी विकृत विचारसरणी पारपार बघायला आपल्याला जमलं पाहिजे. ते क्रिटिकल थिंकिंग आपणच शेवटी येणाऱ्या पिढ्यांमध्ये निर्माण करायचं आहे. तर हे होत असतं आणि सावरकरांची बातमी आल्यानंतर जसं अपेक्षित होतं एक्झॅक्टली तसं सुरू झालं. कारण हे अपेक्षित होतं की खूप शिवीगाळ सुरू होईल, खूप अगदी गलिच्छ भाषेत शिव्या देतील, कुटुंबाबद्दल शिवीगाळ दिल्या जातील, धमक्या दिल्या जातील, हे सगळं अगदी अपेक्षेप्रमाणे होत होतं. तसं ते लो आयक्यू बुलडोझर असतात, एकदम लो आयक्यू असतो, त्यामुळे ते प्रेडिक्टेबल असतात. ते आपण अक्षरशः प्रेडिक्ट करू शकतो की याच्यावरती हे काय त्यांच्याकडून रिॲक्शन काही, तर ते बरोबर तसंच्या तसं वागत होते. आणि त्या दुसऱ्या एका बातमीसाठी मी पुण्यात गेलेलो होतो, ज्या हॉटेलमध्ये राहत होतो त्याच हॉटेलमध्ये तिथल्या रेस्टॉरंटमध्ये माझ्या मित्राबरोबर मी जेवत होतो. तो मला विचारलं होतं की इतकं सगळं प्रेशर आहे, धमक्या चालू आहे, ते चालू आहे, तर तू कसं काय कोप अप करतोय. तर ते बोलता बोलता मी त्याच्याशी आम्ही बरंच बोललो. दुसऱ्या दिवशी सकाळी तो त्याच हॉटेलला आला आणि त्यांनी मला फोन केला खाली, मला म्हटलं की माझी एक क्लासमेट तुला भेटायला आली आहे आणि तिला तुझ्याशी बोलायचं. मग खालती गेल्यानंतर ती मला भेटली, ती मला म्हटली की ते हे सगळं मी पण वाचलं आहे सोशल मीडियावर, तुम्हाला काय काय बोललं जातं आहे वगैरे ते सगळं मी वाचलं आणि मला असं वाटलं की तुम्ही एवढं प्रेशर जर सहन करताय तर माझ्या मामांच्या मृत्यूबद्दल पण तुम्ही लिहावं असं मला वाटतं. तुम्ही तिला म्हटलं की कोण होते तुझे मामा, ती म्हटले की माझे मामा सोहराबुद्दीन एन्काउंटर केसचे जज होते आणि त्यांचाही खून झाला. तर तेही तिने सांगितल्याबरोबर ते असं अंगावरती आदळल्यासारखं झालं की एका सेकंदामध्ये त्या संपूर्ण घटनेचा स्केल, प्रपोर्शन, गांभीर्य, ग्रॅव्हिटी हे सगळं एका मिनिटात लक्षात आलं. आणि मग तिला मी विचारायला सुरुवात केली, त्याच रिसेप्शनच्या इथंच आम्ही बसलेलो होतो, ती 3-3.5 तास मला सगळं सांगत होती. खूप वेळेला ती रडत होती, रडता रडता एकदम थांबायची, मान खाली घालायची, पुन्हा असं मन घट्ट करून वर बघायची, पुन्हा सांगायची आणि लक्षात येत होतं म्हणजे 18-19 वर्षाची मुलगी ते मला सांगते आहे. तर तिला जेन्युइनली हे वाटत होतं की या गोष्टीला कुठंतरी वाचा फुटायला, पण तिच्याकडे काहीच नव्हतं, तिच्याकडे काहीच पुरावा तिच्या हातात नव्हता. तिने जे काही सांगत होती ते सगळं आयक्यू माहिती होती होतं
आईने सांगितलेलं, मावशीने सांगितलेलं, आजोबांनी सांगितलेलं किंवा त्यांचं बोलणं ऐकलेलं, ज्याला आपण लिगली असं म्हणू की हिअरसे अकाउंट होतं, तर हिअरसे अकाउंटला काय लिगली स्टँडिंग नाही. त्यामुळे मी तिला म्हटलं की तुझी फॅमिली माझ्याशी डायरेक्टली बोलेल का ऑन रेकॉर्ड? ती म्हणे अजिबात नाही, अजिबात बोलणार नाही ते. आणि त्यांना हे जर कळलं की मी तुमच्याशी बोलले तर ते माझ्यावरही खूप संतापतील, त्यामुळे ते नाही बोलणार. पण हे तुमचं तुम्ही शोधा आणि तुम्हीच ही बातमी करा. तर म्हटलं तू ॲटलिस्ट माझी तुझ्या घरच्यांची भेट तरी घालून दे. मग त्यांना बोलतं कसं करायचं, काय करायचं, किती प्रयत्न करायचे, हा माझा भाग, पण तू तेवढं तरी मला मदत कर. आणि मग मी हे शोधायला सुरुवात करायची. ज्यावेळी ठरवली तर पहिल्यांदा जज लोयांच्या मुलाला भेटायला मी पुण्यात त्यांच्या घरी गेलो, अनुज, ज्याला त्या एक प्रेस कॉन्फरन्समध्ये अनेक जणांनी पाहिला असेल. आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तो जसा होता तसाच तो माझ्यासमोरही बसलेला होता, अत्यंत डिप्रेस्ड, अत्यंत निराश, हताश आणि पूर्ण वेळ मान खाली घातलेली. एक सेकंद मी जितके मिनिटं त्यांच्या घरात होतो एक सेकंदही त्यांनी माझ्या नजरेला नजर नाही मिळाली. पूर्ण वेळ तो खाली पाहत होता, त्याला विचारत होतो की तू काय शिकतोस. तर त्याच्या आजोबांनी उत्तर दिलं की तो लॉ करतोय. मी म्हटलं कुठल्या कॉलेजला करतोयस, ILSला करतोय का? तर पुन्हा आजोबांनी उत्तर दिलं नाही, तो प्रायव्हेट कॉलेजला करतोय. तर मग म्हटलं की कोणतं कॉलेज? तर पुन्हा त्याच्या आजोबांनीच उत्तर दिलं. तर मी म्हटलं की हा का नाही बोलत आहे, मी अनुजशी बोलण्याचा प्रयत्न करतो तर तो का नाही बोलत आहे? तर ते मला म्हटले असे हात जोडूनच उभे राहिले. ते मला म्हणे की तो नाही बोलणार, तो आमच्याशी पण नाही बोलत. आणि तो दिवसभर स्वतःला खोलीमध्ये कोंडून ठेवतो, अगदीच गरजेचं असेल तर तो आमच्याशी बोलायला बाहेर येतो, अन्यथा तो आमच्याशीही बोलत नाही आणि आम्हीही बोलणार नाही. कारण की त्याचा जगातल्या कोणत्याही माणसावर विश्वास उरलेला नाही, त्याचा आणि आमचा जगातल्या कोणत्याही व्यवस्थेवर विश्वास उरलेला नाही. ती राजकीय असो, ती ज्युडिशियल असो, ती तुमच्या जर्नलिझमबद्दलची असो, आम्हाला काही आता विश्वास उरलेला नाही. तर तुम्ही या. तर मला काही जे समजेल ना ती असं काय झालं आणि ते मी पचवूच शकत नव्हतो. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की आय जस्ट कुड नॉट डायजेस्ट इट, की एक 18-19 वर्षाचा मुलगा हा इतका आयुष्याबद्दल निराश आहे की जगातल्या कोणावरही तो विश्वास ठेवायला तयार नाही. म्हणजे घरातल्या लोकांशी सुद्धा तो बोलत नाही. मी जिना उतरताना मी माझ्या मुलीला फोन लावला आणि मी तिला म्हटलं की मी तुझ्या वयाच्या मुलाला आत्ता एका भेटलो आणि तो असं म्हणतो की त्याचा जगातल्या कोणत्याच माणसावर विश्वास नाही, तर हा जगेल कसा? कारण मला असं वाटतं की जगण्यासाठीचा एक अतिशय महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे विश्वास असतो. तोच याच्या मनामध्ये नाही तर हा जिवंत कसा राहील? तर तिला काहीच कॉन्टॅक्ट माहीत नव्हता. तिने मला विचारलं बाबा काय झालं, मग तिला थोडंसं सांगितलं. मग ती म्हणे तू काय करू शकतोस, तू थोडी त्याच्या मनामध्ये ज्युडिशियरीबद्दल विश्वास निर्माण करू शकतो किंवा पॉलिटिकल सिस्टीमबद्दल विश्वास निर्माण करू शकतो किंवा लॉ अँड ऑर्डरबद्दल विश्वास निर्माण करू शकतो, तू जास्तीत जास्त तुझ्या व्यवसायाबद्दल विश्वास निर्माण करू शकतो आणि तो करता येतोय का पहा. आणि मी इतका स्टन झालो ते उत्तर ऐकून. आणि मी रिक्षामध्ये बसलो, माझा फोटोग्राफर माझ्याबरोबर होता. मी त्याला म्हटलं की आम्हाला ती एकदम बरोबर सांगते आहे, म्हणजे ज्या व्यवसायामधून मी माझ्या मुलीचं पोट भरतो, तिचं शिक्षण करतो, त्या व्यवसायावरती तिचं जर का त्या वडिलांच्या व्यवसायावरती तिचं आणि तिच्या पिढीचं जर का विश्वास नसेल व्यवसायावरती, तर मी कोणत्या तोंडाने अपेक्षा करू की अनुजनी माझ्याशी बोलायला पाहिजे होतं? त्यांनी तर त्याच्या वडिलांना गमावलंय, त्याची किंमत त्यांनी ऑलरेडी चुकवलेली. ज्यांना झळ सुद्धा नाही पोचलेली तेही विश्वास ठेवायला तयार नाही. तर मग असं असेल तर मग ट्रस्ट हॅज टू बी अर्न, विश्वास कमवावाच लागेल. आणि मग काय वाटेल ते हो, व्हॉट एव्हर इट टेक्स, आता ही बातमी करायची म्हणजे करायचीच, काय वाटेल ते हो. आणि मग त्या दिवसानंतर मी खरं तर पूर्ण ट्रिगर झाल्यासारखा, झपाटल्यासारखं त्याचं मग इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं. मग खूप प्रकार झाले, म्हणजे मग मी पोस्टमार्टम रिपोर्टची कॉपी हवी होती म्हणून मग मी नागपूरला आलो, कारण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये पोस्टमार्टम झालं, जिथं तुमच्या मुनगंटीवारांचे नेवणे डॉक्टर व्यवहारे हे